नमस्कार, फटाफट बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि क्या आहे आजच्या घडामोडी. राज्य सरकाराला झटका, शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळाचे निर्णय तपासणार. शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळाचे निर्णय औरंगाबाद खंडपीठाने नेमलेली नवीन समिती तपासणार आहे. आणि ही समिती अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे, असे औरंगाबाद खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले. आणि या आदेशामुळे राज्य सरकाराला झटका बसला आहे. महाविद्यालयीन शिक्षण मोफत देणार. मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल मोठी घोषणा केली आहे. अनेक विद्यार्थी हुशार आहेत, पण गरिबीमुळे ते महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत नाही. आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर या गरीब विद्यार्थ्यांची देणा होऊ देणार नाही. त्यासाठी पुन्हा सरकार आल्यावर महाविद्यालयीन शिक्षण मोफत देणार, अशी घोषणा ठाकरे यांनी केली. राज्यात युवकांची नवी मतदार म्हणून लाखो प्रमाणात नोंदणी. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मार्फत राबवण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत नव्याने 4,90,050 मतदारांची नोंदणी झाली. आणि त्यामुळे आता राज्यातील मतदारांची एकूण संख्या 8,98,39,600 अशी झाली आहे. माझा आवाका मला माहितीये, उंटांचा मुका घेणार नाही. सत्ता नको विरोधी पक्षांची संधी द्या. आपल्या आपल्या गोष्टी आपल्या आपल्याला कळल्या पाहिजे. सत्ता नको प्रबळ विरोधी पक्ष म्हणून संधी द्या, असं राज ठाकरे म्हणाले. सरकार जरी असले तरी त्याला वळणीवर आणण्यासाठी पक्ष असतो, तोच प्रतिसरकार म्हणजे विरोधी पक्ष असतो. त्यासाठी मला माझे आमदार निवडून द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी सभेत केली. शरद पवार यांनी फक्त घर भरण्याचे काम केले. शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रासाठी काय केले. त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे तर परिवारवादी पक्ष असल्याचा टोळा अमित शहा यांनी चिखली येथे पवारांना लगावला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना महाराष्ट्राचा दर्जा खाली गेल्याचे ते बोलले. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर आयकर विभागचा छापा, धक्का देणारी रक्कम सापडली. आयकर विभागाने वंचित बहुजन आघाडीचे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अबुल हसेन खान यांच्या साकीनाका येथील कार्यालयावर अचानक छापा टाकला. मात्र छापेमारीत अधिकाऱ्यांना फक्त 1,100 रुपये सापडले. अनुच्छेद 371 रद्द करा, आम्ही पाठिंबा देतो. राज्य घटनेतील अनुच्छेद 371 मुळे ईशान्येकडील राज्यात जमीन घर खरेदी करता येत नाही. हे कलम रद्द करा, त्यास आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारला लगावला. शरद पवारांना जळीस्थळी नागपूरचे गुंडे दिसायला लागले. शरद पवारांना प्रत्येक नागपूरकर गुंड वाटू लागला आहे. एक सामान्य नागपूरकराने त्यांची ही अवस्था करून ठेवली आहे, अशा शब्दात कोपरगावमधील प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना टीका केली आहे. यावेळी त्यांनी कलम 370 आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर बोलणं टाळून गेल्या 5 वर्षात भाजप सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. पाठीवर 12 किलो वजनासह 2 डिग्री सेल्सिअस गार पाण्याखाली धावला मिलिंद सोमण. फिटनेससाठी आपली वेगळी ओळख तयार करणाऱ्या मॉडेल अभिनेता मिलिंद सोमण सोशल मीडियावर व्हायरल आहे. मिलिंद सोमण यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर फोटो शेअर करत लिहिले की पाठीवर 12 किलो वजन पेलवत पाण्याखाली चालणं प्रचंड कठीण आहे, परंतु तुम्ही ध्येय निश्चित केलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत राहिला तर ते सहज शक्य आहे. तुम्ही तुमची ध्येय ओळखा, त्या दिशेने प्रवास सुरू करा, त्यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख विसरायला देखील तुम्हाला त्याची प्रचंड मदत होईल. द वॉरियर क्वीन ऑफ झासी या बहुप्रतिष्ठित चित्रपटाचा मराठी ट्रेलर लॉन्च. लक्ष्मीबाई यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर आधारित स्वाती भिसे दिग्दर्शित, केएन पेपर प्रोडक्शन निर्मित आणि पीव्हीआर पिक्चर्स घेऊन येत आहे दी वॉरियर क्वीन ऑफ द झासी हा हॉलिवूड चित्रपट. हा चित्रपट येत्या 29 नोव्हेंबर रोजी मराठी आणि इंग्लिशमध्ये प्रदर्शित होणार आहे. या होत्या फटाफट बुलेटिन. आणि ताज्या अपडेट्ससाठी जुळलेल्या आमच्यासोबत म्हणजेच की व्हिजिट करा मराठी .webdinner.com वर.